नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या कॉमेंट आणि बरंच काही या सिरीजचा शेवटचा एपिसोड आहे एपिसोड म्हणू शकता तुम्ही कारण एपिसोड्सच झाले आहेत तर आज सिरीजचा शेवटचा अंक आहे आणि ऑब्व्हियसली ही सिरीज एका आपल्या मेन कॅन्डिडेटशिवाय अपूर्ण आहे आणि त्याच कॅन्डिडेटला मी शेवटी ठेवलेलं आहे तर तुम्ही आता गेस केलंच असेल ज्याच्यापासून आपल्या चॅनलला सुरुवात झाली आपली चॅनलची भरभराट झाली जो आपल्याला समजतो काहीतरी हिरो आणि जो आहे एकदम झिरो आपला पिवला बटाटा चिकडगुंड्या झमुरे वजात आली झमुरा ना बडा तेजवर हो आहे बडा तेजवर हो आहे छमोरा काय करतो सगळ्या कॉमेंट हेल्ड फॉर रिव्ह्यू करतो आणि नंतर जेवढ्या जेवढ्या छान छान अशा सिलेक्टिव्ह कॉमेंट असतात ना तेवढ्या सात आठ मॅक्झिमम दहा कॉमेंट चॅनलवर ठेवतो नाही तर तुम्हाला वाटतं का मंडळी एवढं साडेपाच लाखाचं चॅनल आणि ज्याच्यावर फक्त मोजून दहाच कॉमेंट येत असतील शक्य आहे का मंडळी बिलकुलच नाही ये तो चिकडगुंड्या की गिरी है पर चिकडगुंड्या हम तो तुमसे भी दो कदम आगे। तुम्हारी सब चाल हम समझते हम समजते समजलं ना त्याच्यामुळे ना जास्त हुशार नको म्हणूस तू जेवढ्या पण कॉमेंट ठेवल्यात ना त्यातला पण घेऊन ना, ना मी तुला चुन चुनके के मारूंगी चुन चुनके के मारूंगी समजा तू ए ह्यांचे तर सगळे भक्तांचेच कॉमेंट्स आहेत म्हणजे इतका प्रिय आहे ना हा म्हणजे हा बॅचलर तर नाही आहे पण हा मोस्ट वॉन्टेड मुंडा आहे ह्याच्या भक्तांमध्ये कोणाला वाटतं ह्याच्यासारखा मुलगा असावा कोणाला वाटतं ह्याच्यासारखा नवरा असावा कोणाला काय वाटतं तर कोणाला काय वाटतं मला तर काहीच नाही वाटत आणि एम शुअर तुम्हाला पण काहीच नाही वाटत की ह्याच्यासारखं बाबा कोणीच नसावं आणि काहीच नसावं तर कोणीतरी काय म्हटलं आहे की बापरे तुम्ही कमालच केलीत तुम्ही दोघं इतके मेहनती आहात इतकी मेहनत घेता ते पाहून एकदम आश्चर्यच वाटतं कसं काय जमवता बुवा तुम्ही इतके सारे डिशेस आणि इतकं सगळ्यांचं मनापासून करता <laughs> हो मनापासूनच करतं तो आणि मन ओतून पण करतो सगळ्या डिशमध्ये नाही का साग सगळ्यामध्ये त्याचा जीव असतो हे किती टेम्पटिंग आहे ते किती टेम्पटिंग आहे म्हणजे करतो तो करतो आणि राहिलं गोष्ट मेहनतीचं ना तर ती मेहनत आहे ना त्याला कोणी करायला नाही सांगितले ते काम आहे ना व्यवस्थित प्लॅनिंग आणि सगळं काही व्यवस्थित विचार करून केलं असताना तर एवढी मेहनत करायला लागलीच नसते ते काय आहे चिकडगुंडे आहे ना तो त्याच्यामुळे चिकटपणा काही अंगातला जात नाही त्यामुळे सगळं मीच करणार हे पण मीच करणार ते पण मीच करणार इकडे पण मीच राहणार तिकडे पण मीच राहणार किचनमध्ये पण मीच उभा राहणार मी एक बाई माणूस म्हणजे बाई माणसांबरोबर मी पण उभा राहणार तर त्याच्यामुळे ना ते काय जात नाही म्हणतात ना सुंभ जळला तरी पिळी जात नाही मूळ स्वभावच आहे हो त्याचा त्यामुळे त्याचं काहीच होऊ शकत नाही आणि ह्याचे सबस्क्रायबर्स पण ह्याच्यासारखे इतके खतरनाक आहेत ना काय तर आयडिया देतात की एवढं वर खाली करण्यापेक्षा ना तू सरळ एक दोरी लावून घे आणि त्या दोरीला पिशवी बांध किंवा काहीतरी असं बास्केट बिस्केट लाव की ना तू वरती खाली असं पार्सल करू शकतो आणि मग जे गेस्ट येतील ना त्यांना ना वरून असं खेचायला सांग ते खेचलं ना की काम झालं तू बारीक होतो रे जरा तब्येतीकडे लक्ष दे बारीक बारीक वाटतो तो तुम्हाला गाल बघा कसे टुमटुमीत वर आलेत जे गेशला खायला घालतो ना ते अर्ध तर स्वतःच्या मनाचंच असतं जे स्वतःला खायचं असतं ना ते त्यामुळे ना काय करतो तो की पाच पापलेटं आणतो त्यातली तीन गेस्टला असतात आणि दोन स्वतःच्या घशात पोटात जातात त्यामुळे ना त्याची काळजी तुम्ही करू नका आईचा लाडला बायकोचा दुलारा येतो असं ठेवतील का त्याला उगाच नाही तो चिकट बघितलं नाही कॅस्टर ऑइलने मालिश करतात त्याला चेहरा कधी बघितलाय का कसा चिकट चिकट गुंड्याचा तो पण एक अर्थ आहे हा गुंड्या नावाचा म्हणजे स्वभाव पण आणि चेहरा पण एकदम कॅस्टर ऑइल कसं असतं माहिती आहे ना एकदम तसाच आहे चिकट आणि विसरलात का फिटनेस फ्री के तो ट्रेनर होता ट्रेनर आता नाही म्हणून काय झालं आता वेळ नाही मिळत त्याला नाहीतर आता केलं असतं त्याने काहीतरी असं तुम्हाला जिम बिम करून दाखवत होता ना योगावरती करून हां खाली डोकं पाय हाफ चड्डीमध्ये कसे करायचे पण ती जरा व्यवस्थित कपडे घाला नाही तर मग पाय वर केला ना तर कपडे पण खाली येतील माहिती आहे ना गुरुत्वाकर्षणाचा नियम हां जादू वर्ल्डमध्ये काय वेगळं होतं नाही तसंच होतं त्या बाबतीत त्यामुळे ना केअर केअरफुल राहा केअरफुल आणि दुसरी गोष्ट काय सांगत होती तर तो मग असं असं फिटनेस ठेवतो म्हणजे असा वर खाली करून तेच त्याला एक सोर्स आहे फिटनेस जपण्याचा त्याच्याहून महान कमेंट काय होती माहिती आहे की तुम्ही लिफ्ट लावून घेत लिफ्ट लावून घ्या म्हणजे सिनियर सिटीजनला पण ना बरं पडे अरे दे। कोरे बाबा त्याला असले काहीतरी सजेशन देत जाऊ आधीच आहे ना त्याला बघून आम्हाला ना असंच वाटतं मुझको बी तो लिफ्ट करा दे थोडी तो लिफ्ट करा दे वैसों को दिया देखडगुंड्या झमुरे है आहे भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे। एक ताई म्हणतात की तू आम्हाला ॲड्रेस का देत नाहीस हे बरोबर नाही तू ॲड्रेस दिला पाहिजे हो ताई तो ॲड्रेस कसा देईल त्या ओसाड गावचा जर त्याने ॲड्रेस दिला तर त्याच्यात त्याला मेन्शन करावं लागेल ना ओसाडगाव मग ओसाडगाव वाचताच तुम्ही तिथे जाणारच नाही आणि मग त्याचा पत्रास्टे कसा चालेल म्हणून तो ॲड्रेस देत नाही एवढं पण कसं कळत नाही हो तुम्हाला तुम्हाला मी थोडी मदत करू शकते बघा तुम्ही ना असं काहीतरी कीवर्ड वगैरे टाकून असं सर्च केलं ना आजूबाजूचं झी मात टाकून वगैरे तर तुम्हाला कळेल की बंजर जमीन असं येईल मग तुम्हाला कळेल तिथेच तिथेच आहे हटस्टे समजलं एक कॉमेंट अशी आहे ज्यामध्ये आहे झमुरी उत्तम काम करते अगदी सासूबाईंच्या हाताखाली ट्रेन झाली आहे अगदी सासूबाईच वाटते हो हे मात्र खरं आहे अगदी काकूबाई वाटते काकूच वाटतात म्हणजे ते के बारा हजार तर वायाच घालवले आणि आता तर म्हणजे पहिले तर ती केस ते बांधायचे तरी तर बांध असं म्हणजे बांधते पोनी बांधते पोनी बांधते असं बोललं ना तर तिने ना मनावरच घेतलं आणि मग काय करायला लागली त्याचा ना आंबोडाच करून घालायला लागली म्हणजे तर अजूनच वर्स्ट म्हणजे ना तिची आई तिची बहीण तिला बघत असतील ना तर नक्कीच म्हणत असतील कोण होतीस तू काय झालीस तू अग्जामरुई कशी वाया गेलीस तू म्हणजे त्यांचं तरी बरं आहे म्हणजे कशा राहतात त्या तिची आई आणि बहीण आणि हिचं काय झालं आहे पोतेरं म्हणजे म्हणतात ना ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला बरोबर काकू बरोबर राहून राहून ती काकूबाईच झाली राहिला प्रश्न काकूंचा त्याने शेवटचं काम कधी केलं होतं ते मला थोडं ते मला आठवतच नाही आहे जमुरीला गाडी शिकण्यासाठी एनकरेज करणारी पण बरीच लोक दिसतात पण कोण समोरून बोलत नाही आहे सगळेजणं पाठीमागून बोलतात कसे कॉमेंट काय करतात माहिती जमुरी तू गाडी शिकलीच पाहिजे घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत जमुरी जे असं बोलतात ना ते नेहमी पाठीशीच असतात बरं का तुला पुढे करतील आणि मागच्या मागे पळून जातील एका ताईंनी ना फारच सेन्सॉर्ड कमेंट केली आहे काय म्हणायला माहिती आहे अरे वा तुम्ही ॲल्युमिनियमच्या रूममध्ये ए सी लावला आता मज्जा आहे बाबा नवरा नवरीची नवीन झालेल्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची ए सीमध्ये हो ओसाडगाव मे मंगल न, 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 दंगल मे मंगल काय म्हणायचं काय ते तुम्हाला शी अशा पानसट कमेंट करता तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर शोभतं काय तुम्हाला तुमच्यासाठी त्या दादाला तुम्हाला एवढी काळजी आहे तर त्या दादाला थोडा आराम द्या त्याला तुम्ही सकाळ सकाळ उठवता त्याला तीन तीन वाजता वगैरे उठून बसावं लागतं तुमच्यासाठी आणि त्याचे इथे वाजवले आहेत बारा आणि तुम्हाला नवरा नवरीची पडली आहे आणि वर त्यालाच विचारता की कधी देणार गुड न्यूज कधी देणार गुड न्यूज तो द्यायची तेव्हा देईल आपलं काम करा नस त्या चौकशा तर इथे बोरिंगला पाणी येत नाही आहे आणि वर तुम्ही तिच्या त्याच्या जखमेवर मीठ चोळताय बघितलं ना सारखा टँकर मागवावा लागतो ती पण कॉमेंट आहे नेक्स्ट कॉमेंट टीच आहे बोरिंगला पाणी नाही आहेत का म्हणजे कसे आहे तुझे भक्त आहेत हे तुझे सबस्क्रायबर व्ह्युअर आहेत की कोण आहेत म्हणजे इतके ह्याच्यापेक्षा तर दुश्मन परवडले असे दोस्त असण्यापेक्षा आगाऊ कुठले त्याच्यापेक्षा तर आम्ही बरे आम्ही तर सरळ सरळ बोलतो आम्हाला काय बाबा हे जमूऱ्या तुझं पटलं नाही हे पटत नाही ते पटत नाही आम्ही सरळ तोंडावर बोलतो असं ना मागून वार करत नाही आणि येडावनगे पेडा तर मुळीच खात नाही आता ह्याच्या आय आईसाठी ह्याने एवढं वीस वर्षाची इच्छा पूर्ण केली तो झोपाळा घेतला तर राहू दे ना असलं म्हणजे काहीतरी बोलून त्याला घाबरवायचं असं बोलायचं काय तर सांगतात की असं ना एका लग्नामध्ये मी झोपाळा बघितला होता त्याच्यावर दोन मुली झुलत होत्या आणि झुलता झुलता ना तो झोपाळा उलतलाच आणि त्या मुलींना माझ्या धपकन खाली पडल्या आणि झोपाळा त्यांच्या अंगावर अरे 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 खूप वाईट झालं हो खूप वाईट झालं पण असं काहीतरी सांगू नका हो दुसऱ्यांना काहीतरी त्यांनी लावलंय काहीतरी विचार करूनच तो खूप हुशार आहे हो त्याला सगळं त्याने चेकबीक करूनच लावलंय असं कशाला तू त्याच्या आईसाठी करेल उगाच काहीतरी आणि काकू काय तुम्हाला अशा लेच्या पेचा वाटल्या काय की झोपाळा असा उलटा बिलटा होईल अशा एकदम हे त्या ताकद आहेत आणि सगळं सांभाळून घेतील त्या ते झोपाळ्याला उलटा करून टाकतील घाबरू नका तुम्ही काय टेन्शन नका घेऊ काकूंना काय नाही होणार काकू तुम्हाला काय नाही होणार तुमच्या पाठीशी कोण आहे मी आहे मी मे होऊ आनसा मेहू ना एका ताईने कमेंट केली आहे की एवढे हँगर देण्याची काही गरज नाही आहे एवढे हँगर नसतात चारच हँगर द्यायचे असतात बरोबर आहे झमोर या बरोबर आहे पण ताई काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे त्याच्याकडे कपडे धुवायला अलाउड नाही आहे ना म्हणजे तुम्ही दोन दिवसापासून जास्त राहणार असाल तर मग तसे कोंदट कपडे तुम्ही डायरेक्ट बॅगेत कसे भरणार म्हणून त्याने ती तुमची सोय केली आहे की तुम्ही त्याला लटकवून ठेवा थोडं हवेवर वगैरे खुंटी बिंटी पण दिली आहे तुम्हाला पाहिजे तर त्याच्यावर पण लटकवू शकता मस्तपैकी पताके आणि मस्त डेकोरेशन वाटेल तुम्हाला रूममध्ये स्वतःच्याच कपड्यांचं तर करू शकता त्याची ते, तीन ते, त्याने पुरेपूर काळजी घेतलेली आहे आणि एवढं किरकिरे काकूनही स्वतःच्या हाताने प्रेमाने ते हँगर लावले आहेत तुम्हाला माहिती आहे का किती पवित्र हँगर आहेत ते हां उद्या उचलून वगैरे नेले ना लोकांनी ने। म्हणजे किरकिरे काकूंची आठवण म्हणून तर मग झमुरा बोमलत बसेल उगाच उगाच असं काहीतरी प्रताप करू नका ते त्यांनी लावलेत म्हणून काय आलं नाही तर मग असं ते असतं ना क्रिकेटरने असं सेलिब्रिटीने हात लावलेल्या वस्तू वगैरे कसं आपण घेऊन जातो ना तसं मागे कोणीतरी त्यांचे सोप केसेसच घेऊन गेले होते पण त्यांना मला काय सांगायचं आहे ते सोप केस गे ते घेऊन गेले ना त्याला झमोऱ्याने वगैरे आत नव्हता लावला त्यांना तिचे हेल्पर ठेवतात ते त्याच्यामुळे ना ज्याने कोणी नेले असतील ना ते आणून गपचूप परत द्या हँगर घेऊन जा हँगर किरकिरी काकूंनी स्वतः लावले डोंट वरी ताई आता होतील हँगर कमी आता मी बोलली ना आता होतील बघा बघा तुम्ही फक्त चारच हँगर राहतील तिथे चार, चार काय दोन पण असतील फक्त आता फक्त तो ना माझंच ऐकतो मी स्पेशल आहे खासम खास एकदम झमुऱ्याची एकदम लाडाची मैत्रीण त्याच्यामुळे ना तो माझंच ऐकतो फक्त मी बोलले ना तरच ऐकतो बाकी कोणाचं ऐकत नाही तर तुमची ना स्पेशल रिक्वेस्ट मी आज माझ्या पॉडकास्ट थ्रू त्याला केली आहे लवकरच ऐकेल तो आपलं ठीक आहे तर काळजी नसावी लो असावा ठीक आहे तर मंडळी आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला हे झमुरा स्पेशल पॉडकास्ट आवडलं असेल उद्या स्पेशल व्लॉग येणार आहे अंडळी बघायला विसरू नका तुमचे काय काय थर्टी फर्स्टचे प्लॅन आहेत ते मला कॉमेंटमध्ये सांगा कसं काय तुम्ही सेलिब्रेट करणार आहात मी तर बाहेर चालली आहे बाबा तर मी एक तारखेला येणार आहे तर एक तारखेचा कदाचित व्लॉग येणार नाही कारण थोडं मला लेट होईल यायला वगैरे आणि जसं की माझी आई आलेली आहे त्यामुळे थोडं मला तिच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे कारण मग ती जाणार आहे परत लवकरच तर त्यामुळे एक तारखेला मला थोडीशी मी रजा घेते भेटू आपल्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये व्हेरी इंटरेस्टिंग पॉडकास्ट तोपर्यंत खा प्या मस्तरा आणि स्वस्तरा, टेक केअर ब बाय मास्ला मस्त मा।